आधुनिक जगात वावरत आहोत, आधुनिक जगातले आपण आज राहणारे लोक आहोत। तर या आधुनिक युगामध्ये जगत असताना आपण आदिमानवाला सुद्धा विसरलं नाही पाहिजे, कारण आदिमानव जे जीवन जगत होता त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं जीवन आपण आज जगत आहोत। बघा, आदिमानवाच्या गरजा कमी होत्या, त्यामुळे त्यांना लागणाऱ्या वस्तू कमी होत्या, परंतु आपण जशी जशी प्रगती केली, मानव जसा जसा प्रगतीपथावर जाऊ लागला तसं तसं त्याच्या गरजा वाढू लागल्या। तर या गरजा वाढत गेल्यानंतर मग आपल्याला, आपण घरातलंच उदाहरण घेऊया, घरामध्येच आपल्याला किती गरजा वाढल्या आणि या गरजांमध्ये आपल्याला यंत्रांची गरज पडू लागली। आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला यंत्राची गरज पडू लागली। आपल्या आईला मिक्सरशिवाय होत नाही, त्याच्यानंतर प्रेसशिवाय कपडे घातले जात नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। वॉशिंग मशीन झालं, फ्रीज झालं, ही जी यंत्र आहेत ही आपलं जीवन सुखकर करत आहे। तर मग हे बघत असताना आपल्याला मानवाने हा यंत्राचा शोध लावल्यानंतर, त्याला या यंत्राचा शोध लावत लावत त्याच्या टोकाचा शोध लागला, तो म्हणजे यंत्रमानवाचा। आता हा यंत्रमानव काय आहे? तर हा हुबेहूब मानवासारखा वागणारा, म्हणजे मानवाने त्याच्यावर ज्या ज्या गोष्टी त्याला करायला सांगितलेल्या आहेत तो ते करत असतो। ह्या अशा प्रकारे ह्या यंत्रमानवाचा शोध लागला आणि हा यंत्रमानव मानवाच्या पुरेपूर गरजा पूर्ण करू लागला। तुम्ही मागे आलेला एक सिनेमा बघितला असेल, रोबोट, यामध्ये यंत्रमानव कशा प्रकारे तयार केला गेला आणि तो त्या यंत्रमानवावर कंट्रोल असून सुद्धा तो त्यानंतर कसा स्वतःच्या त्या मनाने वागू लागला, हे त्या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यंत्राची मदत तर होतेच, फायदा तर होतोच, त्याबरोबर नुकसानही होतं। आता आपण जर बघितलं तर कोरोना काळामध्ये आपल्याला यंत्राचा फायदा झालेला आहे, तो म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे, त्यामुळे तुमचं शिक्षण हे अविरत चालू राहिलं, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नुकसान तुमचं झालेलं नाही शैक्षणिक का, कारण तुमचा मोबाईलवर तुमचं शिक्षण हे चालू होतं। हा झाला फायदा, परंतु काही दुष्परिणाम सुद्धा याचे झाले। काही मुलांनी शिक्षण घेण्याऐवजी त्याचा गैरफायदा घेतला, परंतु यंत्राने त्या मुलांना या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत। तर यंत्रमानव हा मानवाच्या जीवनात किती महत्त्वाचा आहे आणि त्याला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे हे आपल्यावर अवलंबून आहे। तर ही यंत्र आपल्या जीवनात जर या यंत्रांनी अतिक्रमण केलं तर ते कशा प्रकारे आपल्याला गैरसोयीचं होऊ शकतं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग हे लक्षात आणून देण्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकातील 10वा पाठ आहे, यंत्रांनी केलं बंद, हा पाठ धालबा केळकर यांनी लिहिलेला आहे। तर आपल्याला आज आपल्या या पाठाचा अभ्यास करायचा आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पाठ आज बघणार आहोत।